हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे रुहीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळापासून मऊ लुसलुशीत अशा वडी बनवणार आहोत, म्हणजेच नारळी पाक बनवायचा आहे आपल्याला। करूया सुरुवात। मग आता इथे मी एका पॅनमध्ये एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। आपलं तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आता ओल्या नारळाचं खोबरं किसून घेतलेलं आहे 2 कप। मेजरिंग जे कप असतात तसे 2 कप मी ओल्या नारळाचं खोबरं किसून घेतलेलं आहे। आपल्याला आता ते तुपावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। फक्त हे भाजताना आपल्याला ते कलर बदलेल इथपर्यंत भाजायचं नाहीये, थोडं खुसखुशीत करायचं आहे एवढंच। खोबरं हे नेहमी आपण वडीसाठी बनवताना ओल्या नारळाचं नारळ ताजा फोडूनच घ्यायचं आहे। तुमच्याकडे फ्रीजला जर स्टोअर करून ठेवलेलं असेल खोबरं आधीच किसून ठेवलेलं, किंवा नारळ फोडून तो फ्रीजला स्टोअर करून ठेवलेला असेल, तर ते खोबरं वापरू नका। कारण का ते आपण वापरल्यानंतर आत्ताच्या स्टेजला आपण जेव्हा ते भाजतो त्याच्या वेळेला त्याच्यातनं ऑइल बाहेर येतं किंवा त्याचा स्मेल वेगळा येतो आणि आपली वडीची टेस्ट बदलू शकते। त्याच्यामुळे वडी करताना नेहमी ताजा नारळ फोडूनच त्याचं खोबरं घ्यायचं। आता हे बघा, आपलं खोबरं मस्तपैकी व्यवस्थित खुसखुशीत असं भाजून झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये 1 कप साखर घेते। साखर मी हे 1 कप मेजरिंग कप आहे त्याने घेतलेली आहे। ह्याच कपाचे मी 2 कप मी मगाशी ओलं नारळाचं खोबरं घेतलेलं होतं। तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही 1 वाटी साखर असेल तर त्याच वाटीच्या 2 वाटी तुम्ही खोबरं घ्यायचं आहे। आता आपण साखर व्यवस्थित खोबऱ्यामध्ये मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। फक्त हे भाजताना कुठेही करपणार नाही ह्याची लक्ष ठेवून व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण ते मग करपलं तर आपल्या वडीची टेस्ट बदलू शकते। त्याच्यामुळे न करपता व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। आता मी 1 टीस्पून वेलची आणि जायफळ अशी मिक्स पावडर त्याच्यामध्ये टाकते, त्याने आपल्या वडीला चव चांगलीच येणार आहे। आता मी इथे थोडं असं चिमूटभर म्हणजे 10-15 केशरच्या काड्या अशा व्यवस्थित टाकणार आहे। केशर हे टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही केशर न टाकतासुद्धा आपली नारळाची वडी करू शकता, पण केशर टाकल्याने त्याच्या टेस्टमध्ये अजून फरक येतो, खूप छान लागतं, म्हणून मी केशर यूज केलेलं आहे। आता परत आपण व्यवस्थित ते साखर ती मेल्ट करून घेऊया। साखर आपली मेल्ट होताना थोडासा आपल्या खोबऱ्याचा कलर चेंज होईल, त्याच्यावरनं आपण आता ते साखर मेल्ट झाली आहे असं समजायचं आणि ते आपण गॅस बंद करून काढून घ्यायचं। हे बघा, आता आपलं व्यवस्थित खोबरं आणि साखर मिक्स झालेलं आहे। आता आपण मी इथे एका ट्रेमध्ये तूप लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपली वडी ही व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। आता मी सगळं मिश्रण आहे ते एका या ट्रेमध्ये काढून घेते। आणि आपल्याला जेवढ्या जाडीची वडी पाहिजे तेवढ्या ह्याचा आपण ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। तुम्हाला एकदम पातळ पाहिजे असेल तर पातळ असं पसरवून घ्या, थोडं जाड पाहिजे असेल तर जाड असं पसरवून घ्या, पण एकदम पातळ करून हे करण्यापेक्षा मीडियम साईजमध्ये आपण वडी ही ठेवली तर खूप छान वाटते ती।
असं मी आता सगळीकडे ते पसरवून घेते. हे बघा आता आपलं हे सगळं व्यवस्थित सगळीकडनं समान असं मी पसरवून घेतलेलं आहे. आता सुरीने हे ओलं असतानाच आपल्याला त्याला व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला जेवढ्या साईजची वडी पाहिजे तेवढ्या साईजचं आपण नुसतं कापून ठेवायचं आहे. आता हे ओलं असताना आपल्याला कापायला जरा सोपं जातं म्हणून हे आत्ताच कापून ठेवायचं आहे. तुम्ही पूर्ण सुकल्यानंतर सुद्धा कापू शकता असं काही नाही. आपल्याला आता हे रूम टेम्परेचरलाच थंड करायचं आहे, फ्रीजमध्ये थंड नाही करायचं, असंच ठेवून द्यायचं रूम टेम्परेचरला ते थंड करायचं. हे बघा आता आपलं ही व्यवस्थित वडी थंड झालेली आहे. आता परत एकदा मी ती अशी सुरी फिरवून ती मोकळी करून घेते म्हणजे त्याचे पीस हे आता असे अलगत निघतील. हे बघा अशा पद्धतीने आपली ओल्या नारळापासून बनवलेली मऊ लुसलुशीत अशी वडी तयार आहे. तुम्हाला मी दाखवते बघा, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत अशी एकदम तोंडात विरघळणारी अशी आपली वडी तयार झालेली आहे. खूप छान अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत.